सुप्रभात मंडळी, मी मयूर उडगे पाटील आणि तुमचं स्वागत आहे व्लॉग्स बाय एचपीच्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण चाललेलो आहोत ते गगनगडाकडे, म्हणजेच गगन बावड्याच्या इथे असणारा गगनगड। तर आज आपण गगनगडाला भेट देणार आणि तिथे गगनगिरी महाराजांचा मठ देखील आहे, तो देखील पाहूया। आणि आणखी काही ठिकाणं आहेत जी की गगन बावड्याच्या जवळपासच आहेत, म्हणजे आपल्याला ऑन द वे देखील ती लागतील। तर आज आपण ती देखील पाहूया। आणि आता आपण आहोत आपल्या कोल्हापूरमध्ये आणि आता आपण कोल्हापुरातून जातोय ते थेट गगन बावड्याला। तर चला तर मग मंडळी, आपण आता आलेलो आहोत आपल्या पहिल्या स्पॉटला। एक पांडवकालीन मंदिर आहे गडी। आपण कोल्हापुरातून निघालो होतो आणि जवळपास 40-41 किलोमीटर नंतर आपल्याला पळसंबेचा फाटा लागतो आणि त्या फाट्यावरून आता आपण आत आलो आहे। एक 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये यायचं आहे आणि आता तिथून आपण चाललो आहे त्या पांडवकालीन मंदिराकडे। तर आपण आता ते मंदिर पाहून येऊया। तर मंडळी, आपण आता आलेलो आहोत त्या मंदिराच्या जवळ। मी तर बघू शकता मंदिर एका दगडामध्ये कोरलेलं पूर्ण मंदिर आहे। तर आपण आता जरासा आसपासचा परिसर एक्सप्लोर करूया। तर मंडळीत बरीच अशी मंदिरं वगैरे कोरलेली आहेत, पूर्ण एकेका दगडामध्ये एक एक मंदिर कोरलेलं आहे। जसं की तुम्ही आता इकडे गुहेमध्ये देखील बघू शकता, ते देखील मंदिर कोरलेलं आहे। ते पण आता आतमध्ये जाऊन बघूया। तसंच इकडून हा ओढ्याचा प्रवाह वरून येणारा आणि तो आल्यानंतर इथं मध्ये आहे हे मंदिर आणि त्याच्यानंतर इकडून हा खाली जातो आहे। हा पूर्ण प्रवाह आता इकडून खाली जातो आहे। तर म्हणजे आपण आता त्या गुहेतून बाहेर आलो। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आतमध्ये एक शिवलिंग आहे जिथं वरून प्रकाश पडतो आहे त्यामुळं ते आपल्याला स्पष्ट दिसतं। त्यानंतर अतिशय थंडगार पाणी आहे या गुहेमधलं आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघाल ते प्रत्येक दगडामध्ये एक अशी शिवलिंगाची प्रतिकृती कोरलेली आहे। तर तशी पूर्ण शृंखलाच आहे त्या दगडांची, तुम्ही ते देखील व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच। तर मंडळी, आपण आता ते पांडवकालीन मंदिर पाहिलं आणि तिथूनच एक छोटीशी वाट आहे जी आता आपल्याला घेऊन जाते गगनगिरी महाराजांचा पुतळा वगैरे आहे तशीच।
कीर्तन मंडळी आपण आता त्या मंदिराला भेट दिली, त्यानंतर इथं पाठीमागे आता आपण ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य आहे म्हणजे महाराज जिथे राहतात तिथं त्या जागेला भेट दिली. तिथं गगनगिरी महाराजांच्या पादुका देखील आहेत, त्याचं देखील आपण दर्शन केलं, ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल. तर असा एक खूपच निसर्गरम्य ठिकाणी असणारं हे एक स्थळ आहे. पण जास्त करून इथं लोक साधनेसाठी तपस्येसाठी वगैरे हे देखील येतात. तर ते हे या जागेचं खरं पावित्र्य आहे. पहिलं तिथून थोडंसं पुढं आलेलो आहोत आपण. तुम्हाला पुढे आल्यानंतर एक आपल्याला कारखाना देखील लागतो, डी वाय पाटील कारखाना. तिथून थोडंसं पुढं आला की तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आणि तिथून आपण येतो ते या ठिकाणी. तर हे ठिकाण आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांची अमात्य म्हणून नेमणूक केली, ते रामचंद्र निळकंठ बावडेकर म्हणजेच रामचंद्रपंत अमात्य यांचा हा पाडा. तुम्हाला मेन या वाड्याकडे येण्याचे बोर्ड देखील दिसतील, तसाच तुम्हाला बोर्ड या ठिकाणी देखील दिसेल. तर त्या बोर्डपासून एक 200 ते 300 मीटर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा वाडा लागतो. तर आता आपण ह्या वाड्यामध्ये चाललो आहे. रामचंद्रपंत अमात्यांचा गगनबावडा येथील हा वाडा आहे. तर आपण या वाड्याविषयी आता माहिती जाणून घेऊया आणि आतमध्ये काय काय आहे ते एक्सप्लोअर करूया. सो चला. तर मंडळी आपण आता त्या वाड्यातून बाहेर आलो आहोत. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे काही दाखवता आलं नाही. पण आमच्यासोबत गाईड होता आणि गाईड दिला, त्यांनी आपल्याला पूर्ण वाड्याची माहिती सांगितलेली आहे. तर रामचंद्रपंत अमात्यांचे वंशज परशुराम किंवा भाऊसाहेब बावडेकर यांनी त्यांच्या पत्नी माईसाहेब यांना बांधून दिलेला हा वाडा आहे. तर या वाड्याची एंट्री फी आहे ती 30 रुपये प्रत्येकी. आणखीन एक गोष्ट मंडळी या वाड्याबद्दल, जसं तुम्ही आता वाड्याला बघितल्यानंतर तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की पछाडलेला हा एक जो प्रसिद्ध मराठी सिनेमा आहे त्यामध्ये देखील त्यामध्ये जो वाडा दाखवलेला आहे तर तो हाच वाडा आहे. या वाड्यामधील काही त्या पिक्चरमध्ये काही शॉर्ट्स आहेत. तर त्यावरून बऱ्याच आणखीन मुंबईचा फौजदार, बऱ्याच मराठी मूवीजमध्ये, मराठी चित्रपटांमध्ये या वाड्यामध्ये चित्रीकरण देखील झालेलं आहे. तर ही एक या वाड्याबद्दलची विशेष अशी गोष्ट आहे. बाकी सर्व इतिहास देखील तुम्हाला या वाड्यामध्ये जेव्हा तुम्ही भेट द्याल तेव्हा समजून जाईल. आणि सोबत गाईड आहे, त्यामुळं तुम्हाला बऱ्याच वस्तूंची, बऱ्याच घटनांची व्यवस्थित अशी माहिती देखील मिळते. आणखी मंडळी, हा वाडा जो आहे तो रामचंद्रपंत अमात्य यांना जहांगीरीमध्ये मिळाला होता. ते राजाराम महाराजांच्या काळात, म्हणजे राजाराम महाराजांनी तेव्हा गगनबावड्याची पूर्ण जहांगीरी ही रामचंद्रपंत अमात्यांना दिली आणि त्यामुळे त्यांच्या आधिपत्याखाली हा सर्व परिसर आला. आणि पुढे जाऊन 1932 ते 1935 या काळामध्ये या वाड्याचं बांधकाम झालं. त्यातला ओरिजिनल जो वाडा आहे तो गगनबावड्यामध्ये होता, पण आता कालावशाने त्याचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे आणि त्यानंतर इथे हा नवीन वाडा. तर तुम्ही देखील नक्की या वाड्याला भेट देऊ शकता आणि इथला पूर्ण इतिहास देखील जाणून घेऊ शकता. तर मंडळी, आपण आता ती रामचंद्रपंत अमात्य यांच्या वाड्याला भेट दिली आणि आता आपण थोडीशी पेटपूजा करूया आणि आता आपण इथून पुढे जाणार आहोत ते गगनगडाकडे. आणि तिथं मग जो गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि तिथून घाटमाथ्यावरचा जो परिसर आहे तो आपण आता इथून पुढे गेल्यानंतर एक्सप्लोअर करू. Thank you.
आलेलो आहोत फायनली गगनगडाच्या पायथ्याला. पार्किंग आहे. गगनगिरी महाराजांच्या मठाकडे आणि किल्ल्याकडे, तिथूनच पुढे असणारा किल्ला बघायला. आणि भर दुपारची वेळ आहे त्यामुळे ऊन प्रचंड आहे पण वारा देखील भरपूर आहे त्यामुळे एवढं जास्त काही थकवा जाणवत नाही आहे. आपण गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट दिली. हा इकडे पाठीमागे मठ आहे, मंदिर आहे, तर आपण तिथं आता भेट दिली. तिथं फोटो अलाउड नाही आहे त्यामुळे आपल्याला आतलं काही दाखवता नाही आलं पण त्याच्या बाजूने आता आपण वरती आलो आहे. आपण थोडंसं पुढे जायला बघूया, ट्राय करूया. जो गगनगड आहे तो हाच आहे कारण त्या ठिकाणी वरती एका बुरुजासारखा आकार दिसतोय, तटबंदी दिसते. तर हा गगनगडाचा परिसर आहे आणि जिथून आपण आता वरती आलो तो होता गगनगिरी महाराजांचा मठाचा परिसर. मंडळी तुम्ही मागे बघा, ते आहे गगनगिरी महाराजांचा मठ आहे मागच्या साईडला. आणि आता पुढं आहे इकडं जो आहे तो आहे गगनगड. आणि मध्ये हा एक छोटासा पठाराचा भाग आहे आणि दोन्ही साईडला आहे दरी, त्यामुळं भन्नाट असं इकडं खूप जास्त वारं येतं. आता आपल्याला थोड्याशा पायऱ्या आहेत, थोडंसं वरती गेल्यानंतर आपण थोडं अजून वरती जाऊयात आणि तिथला परिसर थोडासा एक्सप्लोअर करूयात आणि बघूयात वरती आपल्याला काय काय पाहायला मिळतंय. आणि इकडं आल्यानंतरच मला दिसलेली आहे ती इतर तटबंदी, तुम्ही देखील पाहू शकता. आणि बऱ्या प्रमाणात सुस्थितीत आहे अजूनही अशी तटबंदी आहे की नाही, पूर्ण गडाभोवती आहे की नाही. गगनगडाकडे जातोय आणि गगनगिरी मठाच्या इथेच आम्ही माझे चप्पल काढले त्यामुळे आता आपल्याला अनुमान यायला लागतं इकडे. मंडळी फायनली आपण आलेलो आहोत गगनगडाच्या तुंगाच्या शिखरावरती. म्हणजे हा परिसर आहे दाखवतो गुजराजा दुसरा याने बांधलेल्या किल्ल्यांपैकीच गगनगड हा एक किल्ला आहे. आणि विशेष उपयोग जो गगनगडाचा होता तो मुख्यतः होता की तळकोकणावर नजर ठेवून राहण्यासाठी, म्हणजे की तळकोकणावरून घाटमाथ्यावरून वरती येणारी जी वाहतूक आहे किंवा जो काही येण्या जाण्याचे जे दोन्ही साईडला घाटाचे रस्ते लागतात, उजव्या साईडला एक आणि डाव्या साईडला एक, तर या दोन्ही घाट रस्त्यांवरती नजर ठेवण्यासाठी मुख्यत्वारे गगनगडाचा वापर केला जायचा. काय वारा सुटला आहे एकदम. तर आता आपण इथून पुन्हा खाली जाऊयात म्हणजे तिथं, तर तुम्ही तिकडं मागं बघू शकता ते आहे गगनगिरी महाराजांचा मठ आहे त्या ठिकाणी. आणि तिथून आता आपण थोड्या अंतरावर इथं वरती आलो, थोडासा मध्ये पॅच आहे, थोड्या स्टेअर्स देखील आहेत, तर त्या पायऱ्या चढून आता आपण इथं वरती गगनगडावरती आलो.
तर मंडळी, आपण आता गगनगिरी महाराजांचा मठ आणि गगनगड ही दोन ठिकाणं पाहून आता खाली उतरतो आहे. म्हणजे आपण आता चाललो आहे ऑन द वे टू पार्किंग. तर आपण आजचा ब्लॉग इथेच संपूया. तर आपण या ब्लॉगमध्ये पाहिलं ते रामचंद्र पंत अमात्य यांच्या वंशजांनी बांधलेला गगनबावडा येथील वाडा. त्यानंतर आपण शंकराचं एक पांडवकालीन मंदिर देखील पाहिलं, ते देखील तिथून जवळच आहे. आणि आता त्यानंतर आपण शेवटी पाहिला ते गगनगिरी मठ आणि गगनगड ही दोन ठिकाणं. तर तुम्ही देखील जेव्हा या आसपासच्या परिसरात याल तेव्हा ही ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा. आणि आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कळवा. सो आपण आता भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.